भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात 25 रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याची देशभर चर्चा सुरू होती. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर 25 रुपयांची मानहानी करणार असल्याचं मी ऐकलंय. ते माझे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना मी एकच सुचवेन, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, कारण राऊतांची मानहानी निश्चितच 25 रुपयांची नाही. असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. याबाबत आज पुन्हा पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊत यांनी यावेळी इशारा दिलाय. प्रश्न असा आहे, प्रश्न हा माझ्या किंवा त्यांच्या पैशाचा नाही, प्रश्न हा स्वाभिमानाचा असतो. अभिरुची आणि स्वाभिमानाची कुठली किंमत होत नाही. 1000 कोटी 500 कोटी त्याला किंमत नसते, ती एक लढाई असते. तुम्ही खोटं बोललात, तुमच्याकडे माहिती नाही, तुम्ही जाणीवपूर्वक बदनामी करताय या महाराष्ट्रात सगळ्यांची, माझी असं म्हणत नाही, सगळ्यांची. तुमचा तो धंदा आहे राजकीय, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोर्टात खेचून जाब द्यावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.